नमस्कार मी संदीप कसालकर आपण पाहत आहात इंडिया चोस टाळ्या आणि थायांची भंकपबाजी न करता मुख्यमंत्र्यांनी काम केलंय राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानात सक्रिय सहभाग घेतलाय जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक मेळावा घेऊन ते सरकार आणि शिवसेनेचे काम लोकांना सांगतायत कोपरगाव येथील मेळाव्यात बोलताना गडाख म्हणाले कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थाया आणि टाळ्या वाजवण्याची भंकपबाजी न करता मुख्यमंत्री म्हणून आपली जबाबदारी संयमीपणे पार पाडली आहे कोपरगाव येथील शिवसंपर्क अभियानाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन गडाख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी खासदार सदाशिव लोखंडे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे सपना मोरे सुहास वढाने डॉक्टर अजय गर्जे प्रमोद लबडे यांच्यासह पदाधिकारी महिला व शिवसैनिक उपस्थित होते यावेळी बोलताना गडाख यांनी मुख्यमंत्र्यांचे कामाचे कौतुक केले ते म्हणाले राज्यात मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं चांगलं काम केलं आणि करीत आहोत हे सांगण्याची एक संधी शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून शिवसैनिकांना मिळाली आहे अनेक वर्षांच्या युतीने विश्वास संघतात केल्यानंतर जाहीरपणे बोलता येईना आणि कुणाला सांगता येईना तेव्हा नवीन प्रयोग करीत महाविकास आघाडीची स्थापना झाली मुख्यमंत्री कोण यावर खल सुरू असताना पक्ष चालवणे वेगळे आणि सरकार चालवणे वेगळे असे खुलेपणाने सांगणारे केवळ उद्धव ठाकरे हेच होते इच्छा नसतानाही ते मुख्यमंत्री झाले ते केवळ तुमच्या आमच्यासाठीच पैशाचा हिशोब न करता आर्थिक मेळ बसत नसतानाही शेतकऱ्यांना चोवीस हजार कोटींची कर्जमाफी खुलेपणाने दिली कोरोना काळात धाया आणि टाळ्या वाजवण्याची भंकबाजी केली नाही थेट जबाबदारी स्वीकारून कामाला सुरुवात केली तिसरा लाटेचा सामना करण्याची सर्व तयारी त्यांनी केली